महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे निघून सुद्धा सरकारने ज्या पद्धतीने या मोर्चांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला, मराठा समाजाला पूर्णपणे राज्यामध्ये असं वाटलं की आपली सरकारकडनं फसवणूक झालेली आहे आणि त्यामुळे इतके संयमाने शांततेने जगाला संदेश देणारे मोर्चे काढल्यानंतर सुद्धा आज शेवटी मराठा समाजाला सरकारविरुद्ध आपला उद्रेक दाखवण्यासाठी रस्त्यावरती यावं लागलं. आरक्षणाच्या मागणीसाठी या ठिकाणी काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे आणि अनेक तोडकर या तरुणांना या ठिकाणी आपला जीव गमवावा लागलेला आहे. दोन तरुणांनी विष प्राशन केलेलं आहे. अजून महाराष्ट्रामध्ये जर सरकारने लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर अजून या गंभीर घटना घडतील. त्यामुळं सरकारचं हे अपयश आहे की गेल्या 4 वर्षामध्ये सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन या राज्यावरती सत्तेमध्ये आलं. त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांचे, मराठा आरक्षणाचे अनेक प्रश्न, अनेक मागण्या आहेत. त्या अनेक मागण्यांपैकी आरक्षण ही अत्यंत महत्वाची मागणी असताना त्या मागणीकडे आणि इतर मागण्यांकडे वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत सरकारने आणि त्यामुळे सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे. पुन्हा सरकारचं दुर्लक्ष झाल्यानंतर सुद्धा पंढरीच्या वारीमध्ये मुख्यमंत्री अत्यंत बेजबाबदारपणे सांगतात की मराठा समाजातील काही आंदोलक, काही संघटना त्या ठिकाणी साप सोडणार चेंगराचेंगरीचं, तर मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा आणि वारकऱ्यांचा सुद्धा अवमान केलेला आहे. तर त्यामुळं चंद्रकांतदादा पाटील असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी कृपा करून बेजबाबदार विधानं करू नयेत. त्यांनी खऱ्या अर्थाने तर महाराष्ट्रातील मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे. 58 मोर्चांनंतर या समाजाला उद्रेक घ्यावा, हातामध्ये कायदा हातात घ्यावा, ही परिस्थिती का निर्माण झाली, ठोक मोर्चामध्ये का वळले? कारण आज महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांच्या मुलांना खऱ्या अर्थाने रोजगार नाहीये, उपासमारी होतीये, त्यांना वाटतंय की हे सरकार आमच्या भावनांशी खेळतंय. त्यामुळं काही लोक ठोक मोर्चाच्या माध्यमातून पुढे आलेले आहेत, काही आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आलेले आहेत, काही आत्महत्या करत आहेत. सरकारने यांना जर विश्वास द्यायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर चांगले ते निर्णय घ्यावेत. ज्या ज्या निर्णयामध्ये ज्या ज्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या, मग फी पूर्तीचं मागणी आहे, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची मागणी आहे, मग अनेक मागण्यांमध्ये ज्या पद्धतीने होस्टेल्स मराठा समाजाच्या, आरक्षणाची मागणी तर महत्वपूर्ण आहे, त्याच्यावरती सरकारने जर गांभीर्याने विचार केला असता तर कदाचित हे प्रश्न, हा गंभीर महाराष्ट्र येणाऱ्या घटना किंवा झालेलं जे महाराष्ट्राचं नुकसान आहे ते नुकसान टाळता आलं असतं. म्हणून मंत्रालय आणि मुख्यमंत्री यांनी मंत्रालयामधनं या समाजाच्या ज्या भावना आहेत त्या भावनांवरती आता कृपा करून लवकरात लवकर उपाययोजना करावी, अन्यथा महाराष्ट्रातील हा समाज, या समाजाचा अजून उद्रेक वाढेल आणि या उद्रेकाला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. उद्याचं कसं नियोजन असणार आहे? उद्याचा मोर्चा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघणार आहे. त्या मोर्चामध्ये आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील गेल्या 8 दिवसांमध्ये जे गुन्हे आंदोलकांवरती सरकारने दाखल केलेले आहेत त्या गुन्ह्यांमधनं त्या आंदोलकांवरचे जे गुन्हे मागे घ्यावेत, त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण शांत होईल, चर्चेसाठी वातावरण चांगलं होईल, यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विनंती करतोय की त्या आंदोलकांवरचे पहिले गुन्हे मागे घ्यावेत. यासाठी हा उद्याचा मोर्चा आहे. उद्या आम्ही डेक्कनला सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजी